महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील खरपी कारंजा चेकपोस्टवर मालवाहू वाहनांची नेहमीच वर्दळ असते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील उत्पादित होणारा शेतमाल व फळ मोठ्या प्रमाणात या चेकपोस्टवरून येजा करतात. याच पोस्टवर असणारा वजन काट्याच्या मापात मोठ्या प्रमाणात अनियमितता करत आर्थिक लूट केल्या जात असल्याचा प्रकार 10 मार्च रोजी उघडकीस आलाय. खरपी कारंजा या RTO चेकपोस्टवर सद्भाव या कंपनीच्या माध्यमातून वजनमाप केल्या जाते. 10 मार्च रोजी OUT CO2 या लाईनवरून 11 वाजताच्या सुमारास एक ट्रक मध्य प्रदेशकडे जात असताना त्याचं वजन केलं असता 19,360 किलो वजन भरलं, तर 11:12 त्याच ठिकाणी पुन्हा वजन केलं असता 19,420 किलो वजन झाल्याची नोंद झाली. 5 मिनिटाच्या फरकात 60 क्विंटलचा फरक दिसून आलाय. या ट्रकमध्ये असलेलं वजन नियमाप्रमाणेच असतानाही त्यांना ओव्हरलोडचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी ही गाडी काढताना वजन केलं होतं, त्यावेळी ही गाडी अंडरलोड होती, मात्र या काठावर ओव्हरलोड दाखवण्यात आली व दंड ठोठावण्यात आला. अशा पद्धतीने अनेक लोडेड वाहनांची लूट या ठिकाणी वजन काट्यातून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे या वजनातील तफावतीत काय घोळ आहे ही बाब उघड करणे गरजेचं आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात मालवाहू चालक व मालकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून तेथे केल्या जात असलेल्या गैरप्रकाराची चौकशी व्हावी व खरा प्रकार पुढे आणावा अशी मागणी केली जात आहे. विजय काकडे, आरसे न्यूज, परतवाड़ा. रिक्वेस्ट करने के बाद भी मेरी गाड़ी का दोबारा से इन्होंने काटा करने का मौका नहीं मिला. बोला एक बार पहले फाइन भरो, उसके बाद में आपको दोबारा से काटा होगा. फिर मेरे से फाइन भरवाया, फाइन भरवाने के बाद में काटा करवाया. काटा कराने से दोनों कांटों में 60 किलो का डिफरेंस है. रात को ये दूसरे वाला कांटा चालू था जिसमें डिफरेंस आता है, और उसके बाद इन्होंने वो वाला कांटा शुरू कर दिया. रात से वो कांटा बंद पड़ा है, और बीच वाला कांटा जो है दूसरे वाला जिसमें वेट कम दिखाता है वो कांटा इन्होंने चालू किया.